नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थान आणि महत्त्व प्राप्त आहे। या त्रिदेवांचा अंश म्हणजेच दत्तात्रय महाराज। दत्तात्रयांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज। स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जातात। स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप जास्त महत्त्व आहे। महाराष्ट्रासह कर्नाटकात दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे, त्यानुसार स्वामी समर्थांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे। पौराणिक मान्यतेनुसार स्वामींनी चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथे आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली। त्यानुसार दरवर्षी या तिथीला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येते। यंदाच्या वर्षी ही पुण्यतिथी 6 मे 2024 रोजी आहे। गाणगापूर येथील अक्कलकोट हे स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते। पंचांगानुसार चैत्र शुद्ध द्वितीया तिथी हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो। तर चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी स्वामींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली। हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो। पुण्यतिथीनिमित्त फाल्गुन वैद्य त्रयोदशी ते चैत्र वैद्य त्रयोदशी असा सलग महिनाभर स्वामी मठात विविध धार्मिक कार्य पार पडतात। यात अखंड स्वामी नाम जप, यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा। सप्ताह काळात नवनाथ पारायण, अखंड स्वामी नाम जप, अखंड 2 वीणावादन, अखंड 2 स्वामी चरित्र पठनासह गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, तसेच रोज नित्य स्वाहाकार व त्रिकाल आरती सह सायंकाळी टाळ मृदुंगाचा गजरात औदुंबर प्रदक्षिणा व विष्णू सहस्त्रनाम, गीताई, मनांचे श्लोक, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम पार पडतात। पुण्यतिथीच्या दिवशी महानैवेद्य व महाआरतीनंतर आयोजित महाप्रसादाचा कार्यक्रम होतो। पंचकोशीतील भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात। अशा रीतीने स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही दरवर्षी साजरी करण्यात येते। यावर्षी 6 मे 2024 या दिवशी म्हणजेच उद्या स्वामींची पुण्यतिथी आहे। ज्या स्वामी भक्तांना जमेल त्यांनी स्वामींच्या जवळच्या मठात किंवा केंद्रात जाऊन स्वामी महाराजांचे दर्शन घ्यावे, महाआरतीला उभे राहावे आणि महाप्रसाद ग्रहण करावा। घरी राहून सुद्धा स्वामींची पूजा अर्चना करू शकतात, सेवा करू शकतात, प्रसाद दाखवू शकतात, विशेष सेवा तुम्ही करू शकतात। म्हणून सर्व स्वामी भक्तांनी, स्वामी सेवेकऱ्यांनी उत्साहात, जोशात स्वामी पुण्यतिथी साजरी करावी। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।